संजय भोपी भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। धावसंख्या आपण बघू शकाल 12, सुरुवात खूप चांगली केली आहे सतरंगी हेदुटने या टीमने या सामन्यामध्ये। खरे आता दोन्ही संघांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल। गुरवली पाडा आणि हेदुटने हे दोन संघ आमने सामने आहेत, मिळते एक धाव्या चेंडूवरती आणि धावसंख्या एक ने पुढे जाईल 13। संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये, धावसंख्या आहे 13। मधुकरजी राणे साहेबांचं विशेष आभार, आपला मूल्य वेल दिला। पाटील साहेबांचं देखील विशेष आभार। आणि यस फिंगर अप, फलंदाज झाल्या बाद लागतोय अजून एक धक्का आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवली पाड्या टीमला। अमर दळवी बॅक टू द पवीलियन। अमित पिसाळ येत आहेत नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती। संघ अडचणीमध्ये सापडलाय कारण की धावा येत नाहीयेत आई एकवीरा गुरवली पाड्या टीमसाठी। 5 षटकांचा सामना आहे, कालचा दिवस आपण पाहिला असेल तर चौकार षटकरांची आतिषबाजी आणि आज धावा बनत नाहीयेत कारण की गोलंदाजी तेवढी चांगली होती। काल आपण श्री गणेश इनगाव टीमच्या तब्बल 113 धावा पाहिल्या, 5 षटकांमध्ये बनवल्या, 4 षटकांमध्ये 70 धावा देखील बनवल्या भोज संघाने। धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13। गोलंदाजी मार्क वरती येतोय यश कालन, एक टॅलेंटेड गोलंदाज आहे ज्याला काल स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये मॅन ऑफ द मॅच देखील मिळाली आहे। तोच येतो यश कालन, डेट चिन्ह घोषित करतायत। कल्पेश शेलार ऑन स्ट्राइक, ऑन साइड ला फटका चांगला आहे, बिगिट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक। काउ कॉर्नर, बाउंड्री लाइनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय कल्पेश शेलारच्या बॅट मधून। एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे आणि यशचं स्वागत केलंय षटकाराने। अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, घुटना टेक आणि 6 धावसंख्या 25, रन मशीन आहे कल्पेश शेलार आणि बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत यश। राउंड विकेटने गोलंदाजी करतायत, अप्रतिम ग्लोरियस स्ट्रोक, इनसाइड आउट षटकार येतोय कल्पेश शेलारच्या बॅट मधून, हा 3रा षटकार।
दोन षटकानंतर चेंडू जुना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। सचिन शेलार यांना इन ऍक्शन मध्ये आपण बघू शकाल। दोन षटकानंतर चेंडू जुना असेल, पाच षटकांचा सामना असेल तेव्हा दोन षटकानंतर चेंडू जुना असेल आणि चार षटकांचा सामना असेल तेव्हा एका षटकानंतर चेंडू जुना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। नेक्स्ट मॅच विनिंग विनिंग या दोन संघांमध्ये असेल। श्रीपती बाबा उमरोली या संघाने पहिला सामना जिंकलाय, बलाढ्य वीर बजरंग शिरडोन या टीमला पराभूत केलंय पहिल्या मॅच मध्ये आणि दुसरा सामना सुरू आहे। एक संघ आपण पाहतोय टिटवाला विभागामधील आहे, आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा आणि त्यांना फाईट करतोय हेदुटणे विभागातील एक नामवंत संघ सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे। दडपण आहे, दबाव आहे, यश वरती यश काळन फुलटॉस चेंडू आहे, ड्राइव्ह केला मिस टायमिंग आणि सुरेख झेल पकडलाय वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये। कल्पेश शेलार बॅक टू द पवेलियन। थँक यू सो मच। न्यू बॅट्समन येतो आहे सचिन शेलार, जेन ऑलराऊंडर आहे, यशने विकेट मिळवली आहे। ऑन साइडला फटका चांगला आहे, शॉर्ट आर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार। धावसंख्या 37 या षटकामध्ये खरपून समाचार घेतलाय यश कालनचा। आतापर्यंत चार षटकार आणि एक विकेट मिळवली यशने। अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील। वाईड वर्करचा वापर केला होता, लाऊड अपील करतात कॉट बॅनची आणि अपीलला फेटाळलीये। येतो हा डॉट बॉल तीन षटकांच्या समाप्तीनंतर। धावसंख्या आहे 37 37। धावसंख्या आहे 37। खूप चांगलं कमबॅक केलं या मॅच मध्ये गुरवलीपाडा या टीमने। गुरवलीपाडा संघ देखील एक नामवंत संघ आहे टिटवाला विभागामधील। दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, आज उद्या परवा आणि त्यानंतर सोमवारी नक्कीच अंतिम दिवस आहे, त्यामुळे आजपासून प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल, क्रिकेटची मेजवानी असेल। ड्राइव केलाय अलोंग द कार्पेट, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, थोडेसे फंबल झाले, त्याचाच फायदा घेतलाय अमित आणि फलंदाज सचिनने।
सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट केलंय। धावसंख्या 39 39 धावा धावफलकावरती आहेत। सुरुवात खूप चांगली केली आहे या सामन्यामध्ये आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवली पाडा या संघाने। रोहित परफेक्ट ड्राइव्ह केलाय, मिड ऑफला फील्डर आहेत, चांगले क्षेत्ररक्षण आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती। धावसंख्या 40 धावा धावफलकावरती आहेत। चांगली सुरुवात केली आहे, 5 षटकांचा सामना आहे। पहिल्या सामन्यामध्ये आपण पहिल्या 5 षटकांमध्ये इनगाव संघाने 25 धाव बनवल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 33 धाव बनवल्या, परंतु या सामन्यामध्ये 40 प्लस धावा 50 प्लस धावा पाहायला मिळतील का? आतापर्यंत धावसंख्या आहे 40। क्या बात है, प्रचंड वेग, प्रचंड वेग आहे गोलंदाज रोहित पाटीलच्या या गोलंद चेंडूमध्ये। धावसंख्या आपण पाहू शकाल 40 आहे। चांगलं कॉन्टेस्ट, चांगलं बॅटल सुरू आहे हेदुटणे आणि गुरवली पाडा या दोन टीम मध्ये। यावीस लाईन पावी लागेल, एक धाव तर पूर्ण झाली आणि पंचांचा इशारा येण्याची वाट आपण पाहूया आणि पंचांचा इशारा तो व्हाइट प्लस 1 मिळतील या दोन धावा या चेंडूवरती आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 42-42। यावेळी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आहे आणि पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत। मिळते एकच धाव या चेंडूवरती, धावसंख्या 1 ने पुढे जाईल 43 धावा धावफलकावरती आहेत। या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी होती आहे। स्ट्राइकिंगला फलंदाज सचिन आहे ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय। फुल टॉस चेंडू आहे अलोंग द कार्पेट, चेंडू जातो आहे मिडविकेटच्या दिशेने, चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट। दोन धावा कंप्लीट आणि धावसंख्या 45-45 धावा धावफलकावरती आहेत। केन क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत। भीमा कालन देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। फुल टॉस आहे, फॉलो थ्रू मध्ये एका हातामध्ये हा झेल पकडण्याचा प्रयत्न, एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46-46। पाणी घेऊन डगआउट मध्ये जायचं आहे, डगआउट मधून पाणी घेऊन जायचं आहे। यस, गुरवली या टीम मधील खेळाडूला विनंती असेल आपण पाणी घेऊन जायचं आहे। कृष्णा गायकर यांचं आगमन होते, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। Thank you.
भीम कालन यांचे सुपुत्र येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी भूषण कालन नवोदित गोलंदाज आहे अपकमिंग राइजिंग स्टार हा गोलंदाज आहे हेतुटनिया टीमचा स्ट्राइकिंगला फलंदाज सचिन शेलार ऑन स्ट्राइक पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 47-47 धावा धावफलकावरती आहेत शॉट एक्स्ट्रा कवरला फिल्डर होते मिळते एक धाव आणि धावसंख्या 47 सिद्धेश होते चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धेशने केलंय हाफ ट्रॅकर आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे फ्रंट फुट नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट स्ट्राइकिंगला फलंदाज अमित आहेत धावसंख्या आहे 48 षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे गोलंदाज भूषण काळंच फ्रीट आहे फ्रीटचा इशारा येतोय नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट टॅप करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर खेळतायत लॉंग ऑफ वरून फिल्डर येतील आणि मिळतील या चेंडूवरती दोन धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल 50 कंप्लीट 50 धावा धावफलकावरती आहेत धावसंख्या आहे 50 षटक क्रमांक सुरू आहे शेवटचं गोलंदाज भूषण यावीस फटका चांगला आहे लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट मिळतील या चेंडूवरती दोन धावा धावसंख्या 52 धावा धावफलकावरती आहेत एक चांगलं कॉन्टेस्ट एक चांगलं बॅटल क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे सरपंच उपसरपंच चषकाचं आयोजन फुल टॉस चेंडू होता आणि पूर्णपणे लाईन मिस केली बॅट्समनने 22 स्वरूपात मिळते एक धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 53 धावा धावफलकावरती आहेत दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील हाफ ट्रॅकर आहे लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि मिळते एक धाव धावसंख्या 1 ने पुढे जाईल 54 धावा धावफलकावरती आहेत खूप चांगली धावसंख्या बनवली आहे गुरवली पाड्या टीमने या सामन्यामध्ये आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न टॉप एज मिस टायमिंग आहे यश जस्ट करतोय आणि यश कालनने हा झेल पकडलाय फलंदाज झाले बाद लागतोय अजून एक धक्का फलंदाज सचिन शेलार बॅक टू द पवेलियन नरेश कडव अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील भूषणने खूप चांगलं कमबॅक करून दिलंय हेदुटने या टीमला फुल टॉस चेंडू आहे ड्राइव्ह केलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतील रोहित पाटील लॉंग ऑन वरून आले होते लॉंग ऑफला आणि चांगलं क्षेत्ररक्षण फलंदाज झालाय बाद शेवटच्या बॉल वरती सांघिक यश मिळते आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 55
56 धावांचं टार्गेट सेट केलंय सतरंगी हेदुटने या संघासमोर आई एक्विरा स्पोर्ट्स गुरवली पाड्या या संघाने 30 चेंडू आणि बनवायचे धावा 56 या सामन्यामध्ये हेदुटने या संघाला। बदलापूरचा आणि आवाज मानकिवलीचा आमचे परम मित्र राहुल चव्हाण यांना ऐकूया आपण खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये। थैंक यू सो मच रोशन जी संतीश सर। याच दरम्यान भूषण जी भोपी जे आंबेशू जे आहेत त्यांचं इथे मात्र शुभागमन झाले, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत। दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्ही पाहताय। खरं तर आजच्या दिवसातील रेग्युलर गटातील हा दुसरा सामना तुम्ही एन्जॉय करताय। एका बाजूला सतरंगी हेडुटने बी तर त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय आई एक्विरा स्पोर्ट्स गुरवली पाडा। या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। एका बाजूला कल्याण डोंबिवलीचा क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला टिटवाळाचा क्रिकेट पाहायला मिळेल। खरं तर दोन्ही टीम आपण पाहतोय मोठ्या ताकदीने मैदानात उतरले।
टॉस इथे जिंकला होता मी म्हणेन हेडुटने संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि आता आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये 55 धावा बनल्या गेल्या आणि आता अब तक 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी दाखल झाली भद्रचार पद्या प्रदीप काळन आणि त्याच्या साथीनं धीरज पाटील ही जोडी तुम्हाला पार मिळेल. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सचिन शेलार सज्ज होतोय राईट अंपायर द विकेट ना दोन्ही टीमला विश्वास पाहिजे बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल बॅकफुटला गेले पंच केलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गॅपसर सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता प्रदीप काळनचा परंतु एक सिंगल धाव इथे मिळतीय आणि सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल धाव संख्या धावफलकावरती पुढे सरकले. श्रीगणेश होतोय टीम सतरंगी हेडुटने बी संघाचा अकाउंट ओपन होत असताना एक धाव स्कोर कार्डवरती जोडली गेली आहे आणि याच एका धाबीच्या साथीने आता धाव संख्या स्कोर कार्ड फुलत असताना षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा 5 षटकांचे मॅच तुम्ही पाहता या मॅचमध्ये खरं तर 2 षटक पॉवर प्लेचे तुम्हाला पाहायला मिळतील. पिपनचा षटक सचिन शेलारच्या खांद्यावरती ही मोठी जिम्मेदारी आहे 56 धावांचं संरक्षण करायचं. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं असेल तर फक्त आणि फक्त 4 धावा होत्या ज्यावेळेस बॅटिंग करत होती टीम गोरवली पाडा चांगला फटका पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कापरला खेळत बॉल चाललाय गॅप मध्ये दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. स्वप्नवत सुरुवात वदरचार मध्ये केली आहे धीरज पाटीलच्या बार पडून हा चौकार या 4 धाब्याच्या साथीला टीमची टोटल धाव संख्या धावफलकावरती आतापर्यंत 5 आकड्यावरती जात असताना ज्यावेळेस बॅटिंग करत होती गुरुली पाडा त्यावेळेस मात्र पहिल्या षटकाच्या अंती फक्त 4 धावा होत्या त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकाच्या अंती 9 धाबा फुल टॉस होता चांगला फटका पार मिळतो पॉईंटच्या वरने खेळत इनसाइड आउटचा नेते दीपक स्ट्रोक बॉल चालला सलग बाउंड्री लाईनच्या बाहेर दुसऱ्यांदा या 4 धाबा चौकार. क्रिकेट विथ संगीत तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळेल ज्यावेळेस डी जे कक्षामध्ये तुम्हाला प्रसाद गायकर डी जे ऑपरेटिंग करताना दिसतील स्वतः मालक आहेत या डी जे चे आणि आता आपण पाहतोय खरं तर यस आमचे जगदीशजी गायकर यस हे दोन्ही बंधुराज भरपूर मेहनत करत असतात. क्रिकेट विथ संगीत ऑन साईडला खेळलाय पुन्हा एकदा मिडविकेटला वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉलचा हवा के साथ साथ घटा के संग संग मिडविकेट बाउंड लाईनच्या बाहेर 2 बरोबरती नजर करत तर या बरोबरती ना जिंदगी खुशी मां मौका गम जब तक है दम जय शिवराय कहेंगे हम छत्रपति शिवाजी महाराज त्यांचं संगीत आपण ऐकतो. आज षटकार आला षटकाराच्या साथीने आता टीमची टोटल धाव संख्या भरपूर वेगाने पुढे जात असताना आतापर्यंत फलकावरती धाबा 15 धाबा या बळाला देखील अडबा बाटण खेळण्याचा प्रयत्न संपर्क नव्हता बॅटन बॉलचा टप्पा पडला भरधाव वेगाने बॅटन पाडच्या बद्ध बॉल मात्र स्थिरक्षकाच्या दमात सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडला असेल सचिन शेलारला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना 2 चौकार तर 1 षटकार त्याच्या अगेन जरूर आला परंतु कम बॅक करण्याचा प्रयत्न सचिन देखील करतोय मधल्या चांत बद्या राईट अंपायर द विकेट ना पुढे सरसावले होते डान्सिंग डाऊन द ट्रॅक बॉल चालला विषय बद्या बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफला ठोकलाय गोळीच्या वेगानं सीमा पार षटकार. स्वराज्य आपला आश्वरा दिली त्यास गाता असे जाणता राजा ताच तर झुकेतो माथा महाराष्ट्राचे अर्धदेवत आज ज्या व्यक्तिमत्वामुळे दाराला तुळस्त्र मंदिराला कळस सुरक्षित असे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचं संगीत ज्यावरती ज्यावेळेस कानावरती आदळतो ना त्यावेळेस एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय बॅट्समन धीरजच्या बॅटमधून तब्बल आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चौकार आणि 2 षटकार 1 सिंगल धाव आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या याच खेळासाठी तर
सतरंगी हेडुटने संघ जानला जातो। हेडुटने म्हटला तर कलाकारांचा गाव तुम्ही सातत्याने पाहू शकता। मग महाराष्ट्राचा गोड आवाज याच हेडुटने गावातून परमेश माळी अग्रिकोळी सिंगर, तदनंतर रील स्टार सॅमी कलनला तुम्ही पाहू शकता। आणि सातत्याने जो आवाज कालच्या दिवसामध्ये रतनबाव स्मृती चषकामध्ये आपल्याला ऐकायला मिळाला, त्यांचे करंजी काळन साथी समालोचक यांचा हा कलाकारांचा गाव तुम्हाला पार मिळतोय। ऑन साईडला फटका बसला मिडविकेटला, खेळाडू उपस्थित होता, एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि आता परताबला गेल माघारी फलंदाज प्रदीप बॅक टू द पवेलियन। नवीन खेळाडू युनिट नंबर 3 वरती विकी पाटील येतो नो स्ट्रायकिंग एअर वरती, स्ट्रायकिंग एअर वरती विकी पाटील येतो। व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ज्या गाड्या आहेत त्या आपण बाजूला काढायचं आहे, कारण मुख्य प्रवेशद्वार आहे। जनरेटर व्हॅन थोड्याच वेळात तिथे दाखल होईल, विनंती असेल ज्यांच्याकडच्या त्या गाड्या आहेत ते आपण लगेच तिथून मात्र रिमूव्ह करा। अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून मात्र त्या गाड्या काढायच्या। आता धावफलक पुढे सरकेल, आतापर्यंत 25 धावा। आडवा बाटना खेळला, मिडविकेटला बॉल चालला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, एक सिंगल इथे मिळते, दुसरीचा प्रयत्न होतोय। दोन धाबा बनतील का? हो, दोन धाबा एकपटाचा प्रयत्न जरूर झाला, परंतु भरपूर वेगानं या दोन धाबा इथे एकपटल्या गेल्या। यष्टीरक्षकला तुम्ही पाहू शकता ज्याने मात्र तिन्ही स्टंप उखाडून काढले, परंतु मैदानावरती दोन धाबा इथे एकपटल्या गेल्या। दोन धाब्याच्या साथीर टीमची टोटल धावसंख्या आता पुढे सरकेल, आतापर्यंत 27 धाबा। वेलकम मॅच दरम्यान वासुदेवजी गायकर यांचंही शुभागमन झालंय, विनंती आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत। आणि त्याच्या साथीनं येस खर तर ज्यांच्या माध्यमातून आज जोबेली संघ बांधण्यात आलाय ते आमचे मयुरेश फुटवेअरचे ओनर आमचे राजेंद्रजी भोईर आणि त्यांच्या साथीनं संतोषजी गायकर यांना देखील विनंती, आपण देखील मंचावरती या, आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत। या दोन धाबा, दोन धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल, आतापर्यंत धावफलकावरती धाबा 27 धाबा जोडल्या गेल्या। 56 धाबाच्या लक्ष्याचा पाठला करत असताना हेडुटने विपक्ष गुरवली पाडा। या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पार मिळेल। कल्याण डुबिवली विभागातील एक संघ चिल्ड्रन संघ जो मात्र परास्त झाला, बॉलर बॅटर करण्याचा प्रयत्न, अगदी हातामध्ये चेंडू होता तो निसटला, लगेच एक सिंगल येते एकबड्डी आहे आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकेल, आतापर्यंत 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या। षटक क्रमांक दुसरा तुम्ही एन्जॉय करता, गोरदाजी पार्क वरती गोरदाज अमर दलालला तुम्ही पाहू शकता। आतापर्यंत चांगली गोरदाजी त्यांनी केली आहे, एक चौकार जरूर आला, परंतु पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली होती ती म्हणजे प्रदीपची। त्याला स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका, आज आपण थोडस उशिराने आहोत त्यामुळे आता अधिकचा वेळ खर्च करू नका। स्ट्रायकिंग एअरवरती ज्या बाटपांच्या बाटपासून दोन चौकार दोन षटकार आले तोच खेळाडू धीरज पाटील गोरदाज अंबर राउंड द विकेट फुलटॉस होता 20 मध्ये खेळत बॉल चाललाय एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर, धीरजच्या बॅटचा धमाका चौकार। मी पाहता डावकर आता एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आता चांगली बॅटिंग करत असताना 6 चेंडू आणि
चौबीस धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय, खोदून काढला ऑन साइडला बोलावलाय, बॉल चालला शॉर्ट पड विकेटला, एक सिंगल देते मिळती आहे, सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल, चांगला खेळाडू हेच तर वैशिष्ट्य आहे, ज्यावेळेस खराब चेंडू येतील त्याला बाउंड्रीच्या बाहेर धरतात, परंतु ज्यावेळेस चांगला चेंडू येईल ना त्यावेळेस ते त्या चेंडूला सन्मान देत असतात, आणि सिंगल डाव आता इथे एकपटे गेले धीरज पाटीलच्या माध्यमातून, आणि या सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आतापर्यंत 33 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या, आता 56 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी म्हणेन सुरुवात चांगली झाली आहे, बॅटिंग करत असताना टीम सतरंगी इले बनणं हे डुटे संघाची, कारण मी आधीच म्हटलं होतं ज्या परस बॅटिंग करत होती टीम आई एक्सप्रेस स्पोर्ट्स गुरबली, पहिल्या षटकाच्या अंती 4 धाबा, दुसऱ्या षटकाच्या अंती 13 धाबा होत्या, परंतु आता त्याला प्रतिउत्तर देत असताना आतापर्यंत कंबर तोडली आहे टीम गोरवली पाडा संघाची, बॅटिंग करत असताना टीम हेडुटे संघाच्या माध्यमातून, कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला भरपूर महागडे राहिला, सचिन शेलारने धाबा खर्च केला 21, दुसऱ्या षटकामध्ये अमर दलालने खर्च केला धाबा 12, आणि आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले आहे ते म्हणजे 33 धाबांवरती, अमर दळवीला आपण पाहिलं माफी असावी, अमर दळवीने 12 धाबा खर्च केला, आणि आता षटक क्रमांक तिसरं गोलंदाजी मार्गवरती अमित पिसाळ येतोय, मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता, लाऊड अपी झाली, फलंदाज बाद, परताप लागेल माघारी, या मॅचची गोल्डन विकेट बीके पाटील बाकी पाविल्या, धीरजला परतावं लागेल बाखारी, भरपूर चांगली बॅटिंग धीरजने या मॅच मध्ये केली आहे, परंतु आता त्याला मैदान सोडावा लागतोय, विनोदची भोपी आणि प्रथमेची भोपी आपण विनंती आपण मंचावर दिया, आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत, धीरज पाटीलने का बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये, परंतु आता तो बाद झाला, 7 चेंडू मध्ये 25 धावांचा खेळ त्यांनी स्वीकारला, आता तो बाद झाला, आणि आता नवीन खेळाडू मैदानात दाखल होतोय यश काळन, नवीन खेळाडू मध्ये यश काळन आता दाखल होतो, फोर वरती यश दाखल झाला, यशला यश मिळेल का या मॅच मध्ये हे देखील पाहावं लागेल, कारण गुरुवली पाडा संघ देखील कमी नाही, चांगला फटका यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मध्ये खेळले, परंतु आपण पाहिले जवळजवळ लॉंग ऑन वरून खेळाडू पोहोचला धावत पळत, अमरला तुम्ही पाहिलं ज्याने मात्र झेल स्वीकारला, आणि आता एक चांगला फलंदाज यश पहिल्या बॉल वरती अपयशी ठरत असताना फलंदाज बाद, खर तर 2 दिवस आपण पाहतोय सातत्याने वीज पुरवठा खंडित होतोय, परंतु याच गोष्टीची आढावा घेतलाय खर तर आमचे कृष्णाजी गायकर साहेब यांच्या माध्यमातून, आम्हाला जनरेटर बँडची इथे मात्र सेवा करण्यात आली, त्यांचा आम्ही आभारी आहोत, यस मोफत सेवा कृष्णा गायकर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभली आहे, त्यांचाही आम्ही आभारी आहोत, कृष्णा गायकर साहेबांचं भरपूर प्रेम आहे या स्पर्धेमध्ये,
कुठे अजून असेल या क्रीडांगणावरती तर मी विनंती करतो कृष्णाजी गायकर साहेब आपण या मंचावरती आपलंही मनपूर्वक स्वागत यांच्या माध्यमातून आम्हाला यस गणेशजी गराटे साहेब या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला निमंत्रण आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत फक्त दिशा दिलाय ऑन साईडला पुन्हा एकदा फटका खेचला डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत एक सिंगर आहे ते मेहती सिंगच्या जोरावरती टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल खर तर या स्पर्धेमध्ये कौतुक करायला हवं मग आमचे डीजे गणेश यस याच दरम्यान आमचे श्याम देशमुख सर यांचं इथे मात्र शुभागमन झालंय त्याचं मनपूर्वक स्वागत कानूरचे आमचे श्याम देशमुख सर खरं तर बदलापूरतले एक नामांकित पॅकर म्हणून त्यांची ख्याती आणि आताच मागील एक ते दोन हप्त्यापूर्वी आपण पाहिलं असेल तर एक मोठी स्पर्धा आपण पाहिली परंतु त्या स्पर्धेचं मी वैशिष्ट्य सांगेल कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी जो काही डोनेशन त्या स्पर्धेतून येतो ना तो डोनेशन श्याम सर नक्कीच त्या कॅन्सरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी देत असतात त्यामुळे त्यांचं देखील कौतुक करायला हवं श्याम देशमुख सर आपणास विनंती आपण या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत धावफलक पुढे सरकेल धावफलकावरती आतापर्यंत 35-35 दाबा षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असणारा अमित राईट मोर द विकेट या वेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न रोहितला तुम्ही पाहताय एक सिंगल धाव इथे मात्र एकवटा प्रयत्न जरूर झाला परंतु संपर्क नव्हता बॅट अँड बॉलचा धाव इथे मिळणार नाहीये श्याम देशमुख सरांचं शुभागमन झाले खरं तर आज श्याम देशमुख सर इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पार मिळतील कानूर संघाच्या माध्यमातून आज नक्की त्याचा देखील खेळ आपल्याला पार मिळेल रोहित पाटीलला तुम्ही पाहताय 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात चांगला फटका पार मिळतो एक्स्ट्रा कबरा खेळ क्षेत्रच्या डीप मध्ये पोहोचलाय त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर षटकार ज्या प्रकारची गरुड झेप घेतली होती खेळाडूंना आमचा देखील श्वास थांबला होता कारण दुखापत होऊ शकली असती परंतु फिटनेस भरपूर चांगलं होतं त्या खेळाडूचं डीप मध्ये आपण पाहिलं स्वप्नील दळवी होते ज्यांनी मात्र गरुड झेप घेतली परंतु तो सुखरूप खरं तर पहिल्या दिवसामध्ये आम्ही गणपती बाप्पाला साकडं घातलं होतं की स्पर्धा 5 दिवस तेरविण्यापणे पार पडू द्या आणि त्याचमुळे की काय आतापर्यंत स्पर्धा सुखरूप तुम्हाला पाहायला मिळते आणि हा षटकार आलाय या साधाबीच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल आतापर्यंत धावफलकावरती 41-41 धाबा सुभाषजी गायकर आपणास विनंती आपण मंचावरती या आपलं मनपूर्वक स्वागत 12 चेंडूचं खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 15 धाबाची गरज 12 ओव्हरमध्ये 15 बनवायचे टीम सतरंगी 11 हेड टू हेड संघाला तर दुसऱ्या बाजूला रोकायची टीम आई इक्विरा स्पोर्ट्स गुरबली संघाला नक्कीच आमचे प्रसादजी गायकर त्यांचंही शुभागमन होते खास करून कौतुक करायला हवं प्रसादजी गायकर असतील त्यानंतर आमचे जगदीशजी गायकर असतील ज्यांच्या माध्यमातून मोफत सेवा डीजे वादन या स्पर्धेमध्ये आम्हाला मिळालंय ते आमचे प्रसादजी गायकर आणि जगदीशजी गायकर त्यांचंही आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार देखील आम्ही व्यक्त करू कारण या स्पर्धेमध्ये आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली आहे यस पुन्हा एकदा नक्कीच मोफत डीजे वादन सेवा आम्हाला लाभली आमचे प्रसादजी गायकर असतील आणि जगदीशजी गायकर गोरंदा सज्ज होतो षटक क्रमांक 4 गोरंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सचिन शेलार या वेळेला मात्र पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता इस्टेन्सच्या मागे खेळाडू उपस्थित होते परंतु पंच सांगतात बॅट कट बॅटची कडा घेतली पायलेकच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता ज्याने मात्र चेंडूला अडवलं परंतु 3 धाबा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्या जर बॉल मात्र इस्टेन्सला बीट करून मागे गेला असता तर 4 धाबा मिळू शकल्या असत्या कारण आउटफील्ड भरपूर फास्ट आहे परंतु 3 धाबा इथे बचावला एक सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल पुढे सरके धावफलकावरती आतापर्यंत धाबा 42-42 धाबा सचिन दिशा देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यावेळेस तुम्ही पाहता रोहित पाटीलच्या बॅटमधून एक सिंगल तर एक बनले दुसरीचा प्रयत्न होतोय 2 धावा बनतील का हो बनतील देखील कारण खेळाडू दीप मध्ये फंबल झाला अमर दळवीला आपण पाहिलं मागील ओव्हरमध्ये भरपूर चांगला झेल त्याने स्वीकारला षटक क्रमांक 2 आधारात असताना ज्याने धावा खर्च केला 12 आणि आता आपण पाहिलं चेंडूला थांबवत असताना थोडासा फंबोल झाला परंतु लगेच 2 धाबा इथे एक पडल्या गेल्या माहिती आहे रोहित पाटीलला सिंगल डबलने आपण सामना जिंकू शकतो आणि त्यात अनुषंगाने आता बॅटिंग करतोय 2 धाबा इथे देखील मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पोहोचेल जाऊन आतापर्यंत धावफलकावरती धाबा 44-44 धाबा
हा ट्रैकर बॉल होता ऑन साइड ला पुल केला आहे पुल ठरतोय पावरफुल सक्सेसफुल बॉल चालला आहे मिड विकेट बाउंड्री लाइनच्या बाहेर षटकार आपल्या मुख्य व्यासपीठावरती असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व खरतर आमदार साहेबांच्या सातत्याने जे नेहमी जवळ असतात आणि भरपूर प्रेम असतं आमदार साहेबांचं त्यांच्यावरती ते आमचे श्याम देशमुख सर खरतर या व्यक्तिमत्वासाठी एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या कारण सातत्याने आपण पाहिलंय दरवर्षीप्रमाणे एक स्पर्धा एक दिवसाची स्पर्धा असते सातत्याने सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना मोफत जेवण असतो आणि जो काही डोनेशन त्या स्पर्धेतून येतो तो कॅन्सरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी तो डोनेशन इथे मात्र दिलं जातं श्याम देशमुख सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या खरं तर श्याम देशमुख सर आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत आदर्श व्यक्तिमत्व यावेळेस देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता इथे संपर्क ज्येष्ठांचा आणि एक सिंगल जोडली जाते आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल धावफलकावरती आतापर्यंत 50-51 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या अजूनही या मॅचमध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 5 धाबांची गरज यस आमचे रजनीकांतची गायकवाड यांच्याकडे शुभेच्छा आहेत टीम हेडुटने संघासाठी आणि भीम कालन यांच्याकडनं देखील हेडुटने टीमसाठी शुभेच्छा आहेत आणि आयोजन कमिटीला देखील शुभेच्छा आलेत रजनीकांत गायकवाड हे नाव मोठं आहे बदलापूर विभागामधून सातत्याने चांगला क्रिकेट त्यांचा आपण नेहमीच पाहिला आणि आता 40+ ते नेहमीच खेळत असतात टीम मनपाडा संघातून रजनीकांतची गायकवाड हे नाव भरपूर मोठं आहे त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम नवीन खेळाडू मध्ये त्याच्यात दाखल होतोय भूषण एकावन्न धावा धावफलकावरती जोडले गेले अजूनही 5 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये नवीन खेळाडू भूषण कालन आता मध्याच्यात दाखल होतोय षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आतापर्यंत जवळजवळ 5 चेंडू फेकून झाले चांगली गोलंदाजी केली आहे मद्राच्या पदे सचिन शेलारनं एक षटकार जरूर आला पर तो कमबॅक त्याने केलाय एक विकेट संपादित केली आहे आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि 5 धाबाची गरज आहे हा बॉल भरपूर महत्वाचा आहे इथे त्या धाबा रोखल्या तर शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना तुम्हाला बार मिळेल ऑन साइडला खेळला फटका फसला खेळाडू डीप मध्ये पोहोचलाय एक चांगला जेल तिथे स्वीकारला एक मोठा फरदा बाद होतोय अमितने जेल डीपला परतो आता हा सामना शेवटच्या षटकापर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल कारण 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि फक्त आणि फक्त 5 धाबांची गरज श्रीपती बाबा उमरोली टीमची कॅप्टन आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं कॅप्टन विनंती आपण मंचावरती आपण लगेच विनर विपक्ष विनर अशी मॅच खेळतोय या दोन्ही संघातून जो संघ विजयी होईल त्यांची मॅच उमरोली संघासोबत असेल याची आपण नोंद घ्यायची आहे त्यामुळे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका आपण लगेच मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचं चला स्पीड अप करा अधिकचा वेळ खर्च करू नका पण त्यांना ताकीद द्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 5 धाबांची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये यस गोंदाज कोणता बाबराबा हा प्रश्न होता परंतु आता त्या प्रश्नातून उत्तर मिळालंय स्वप्नील आलेत गोंदाजी मार्क वरती 6 चेंडू मध्ये 5 धाबा डिफेन्स करण्यासाठी समोर पाहतोय आपण बॅट्समॅन रोहित पाटील आणि भूषण काळन ही जोडी तुम्हाला मद्रासच्या आतमध्ये पार मिळेल साहिल काळन आलेत कारण भूषण बाद झालेत गोरदा सज्ज होतोय गोरदाजी मार्क वरती स्वप्नील पहिला बॉल पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेस फक्त चेंडूला पुश केलाय आणि यावेळेस एक सिंगल एक मिनिट दुसरीचा प्रयत्न होतोय फंबल झालाय 2 धाबा इथे देखील मिळतील
अशा परिस्थितीमध्ये एक छोटीशी चूक तुम्हाला मैदानाच्या बाहेर नेऊ शकते, कारण भरपूर मोठी स्पर्धा आहे मित्रांनो. 7 षटकांमध्ये 5 धावांची गरज असताना भरपूर चांगली गोलंदाजी केली सोपलीने, परंतु इथे 2 धावा रोखू शकत नाही. सामना शेवटच्या बॉल पर्यंत येईल का हे देखील पाहायचा. 7 षटकांमध्ये 5 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा इथे एक पडल्या. 5 षटकांचा खेळाचा शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 3 धावांची गरज. चांगला फटका बार मिळतो, एक्स्ट्रा कबरला खेचलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका षटकार. MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केला. रोहितच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि एक मोठा विजय संपादित करत असताना टीम सतरंगी 11 हेडूटने 20 संघ विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर टीम आई एक्वेरा स्पोर्ट्स गुरवली आपलं देखील कौतुक. चला लगेच शेक हँड करा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी देखील या. उमरेली टीमचे कॅप्टन आलेत विनंती टीम हेडूटने आपला देखील संघाने गाभा पाठवायचा.